हरिओम, मी रंजना मनोहर मोरे, बोरिवली उपासना केंद्र. मी आता माझा एकच अनुभव सांगणार आहे. मी आज 99 सालापासून बापूंकडे येते, पण बापूंची जेवढी साथ मला आहे ना, ती मलाच माहिती काय आहे ती. आणि खरोखर बापू खूप साथ देतात. एक तर माझ्या घराचं काम खूप वर्ष रखडलं होतं, भीती वाटत होती आपल्याला कर्ज कसं मिळेल काय मिळेल, पण एक इतकंच मोठं म्हणजे बापूंनी त्यातून मला बरोबर एक गुरुवारच्याच दिवशी सगळं कर्जाचं पण हे केलं. आणि बरोबर दर गुरुवारी समजत आलं की आपल्याला मिळेल घर बनवायचं आहे आपल्याला, आणि त्याचंच घर आहे माझं. तर मी पहिल्या बांधायची सुरुवात केल्यापासूनच उदी घेतली आणि त्या खांबावर ठेवली. बापू हे तुझं घर आहे, तूच सांभाळणार आहेस, मला माझ्या घराची ही नाही पण तुझ्या घराची काळजी आहे. आणि मला मुलीला जेव्हा कर्जाचे उपास ह्या घर कर्ज मिळायची ही सुरुवात झाली, तो प्रत्येक गुरुवारी तिला त्या बँकेतनं यायचा फोन. ती मला संध्याकाळी आल्यावर सांगे, आई बघ बापू आपल्याला, मी बापूजवळ बोलते ग, काय बापू माझी परीक्षा घेतोस, मला काय मदत नाही होत. पण त्या गुरुवारी दर गुरुवारी येऊन मदत झाली, आणि जो शेवटचा चेक यायचा होता तोही गुरुवारीच आला. म्हणून मग मी पाडव्याच्या दिवशी बापूंचा फोटो पहिला ठेवला आणि सुरुवात केली, बापू आज हे घर बांधायचं आहे आणि तिथे तुझंच खांब येऊन खांब बांधणार, तुझाच सगळा मला आधार आहे, माझं लक्ष ठेवायला कोण नाही, मी आणि माझी मुलगी बांधायला आणि बघायला काही नाही, आमच्या दोघींच्याही सर्व्हिस आहे. मी कामाला जाते, ती कामाला जाते, त्यातून आम्ही आपलं घर चाललेलं आहे. पण बापू खरंच तुझी साथ आहे म्हणून माझे आज इतके वर्ष आज पावलं माझी पडत आहेत. आणि खरोखर माझ्या बापूसारखा मला कोणी नाही आहे, माझा आई बाप तोच आहे, भाऊ बहीण सगळं काही तोच आहे, आणि एका मुलीवर फक्त त्याची छाया आहे आणि ती शेवटपर्यंत माझ्या मुलीवर छाया त्याची राहील, हा माझा एकच विश्वास आहे की माझ्या मुलीला सांभाळेल तो माझा बापूच सांभाळणार. बापूसारखा गुरु कोणी नाही एवढं मला पूर्ण माहीत आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविद नाथ संविद.